या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल माही टिफिन्स अँड डायनिंग टेबल. आमचा पत्ता 7 रस्ता हुमा मेडिकल समोर. राईस प्लेट 60 रुपये आणि चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडतायत. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं RPF, शासकीय रेल्वे, पोलीस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयानं ऑपरेशन नन्हे फरिश्ते या अंतर्गत January 2022 ते December 2022 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील हरवलेल्या 1399 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 949 मुलं, 450 मुली यांचा समावेश आहे. चाइल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालं आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं सर्वाधिक 615 मुलांची सुटका केली आहे, ज्यात 141 मुलं आणि 174 मुलींचा समावेश आहे. तर सोलापूर विभागातून बचावलेल्या 58 मुलांमध्ये 36 मुलं आणि 22 मुलींचा समावेश आहे. वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मंडळमध्ये चालू जी झालेली आहे ती तिचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे प्रवाशाकडनं. सोलापूर टू मुंबई आणि मुंबई टू सोलापूर याच्यामध्ये जवळपास 80% ऑक्युपन्सी येते आहे. आणि साईनगर टू मुंबई, मुंबई टू साईनगर याच्यामध्ये पण जवळपास 80%च्या आसपास आहे. त्याच्यामध्ये प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे ह्या गाडीला. आणि आणखी आव्हान करतो आहे की याचा सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. याच्यामध्ये गाडीची स्पीड जी आहे ती थोडीशी कमी आहे आमच्या सोलापूर डिव्हिजन, मुंबई डिव्हिजन आणि पुणे डिव्हिजनमध्ये. याचं कारण असं आहे प्रामुख्याने की ही गाडी 130 किलोमीटर चालायला हवी आहे, परंतु ती गाडी आता कमी यांनी चालते आहे. मुंबई टू कल्याणपर्यंत 105 KMPH चालते मॅक्झिमम स्पीडनी. आणि कल्याण टू कर्जतपर्यंत ही 110 KMPH चालते. घाट सेक्शन कर्जत टू लोणावळामध्ये ही गाडी साधारणपणे 55 KMPH चालते. आणि पुढे लोणावळा टू सोलापूरपर्यंत 110 KMPH चालते. प्रामुख्यानं याचं स्पीड कमी असण्याचं कारण हेच आहे की मुंबई एरियामध्ये सबर्बन एरिया आहे, घाट सेक्शन आहे आणि पुढे ट्रॅक स्ट्रक्चरचे इश्यूज आहेत. त्यासाठी ह्या गाडीची गती वाढवण्यासाठी आम्ही CRSला अप्रोच केलेला आहे. CRSनी जे प्रॉब्लेम सांगितले आहेत त्यामध्ये असे आहेत की जवळपास सोलापूर डिव्हिजनमध्ये 30 किलोमीटरचं TFTRचं करायचं आहे आम्हाला. कॅन्ट रेस करायचे आहेत आणि त्यानंतर बाउंड्री वॉल बांधायची. त्यापैकी आम्ही 3 किलोमीटरची बाउंड्री वॉल बांधलेली आहे ऑलरेडी. त्याचनुसार डबल डिस्टन्सचं काम पण आमच्याकडे झालेलं आहे. आणि आम्ही हे स्पीडअप करतो आहे की कार्य प्रगतीपथावर आहे. आता लवकरात लवकर ह्या गाडीची गती आम्ही 130 जी याच्यामध्ये चालते, सर्व भारतामध्ये 130 गतीने चालते, ते करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.